सातत्याने आरोग्य सेवा पुरविणाऱ्यांवर माझा भर राहिला आहे. आयुक्त गणेश देशमुख यांनी या महापालिकेच्या सर्वकष विकासासाठी पुढाकार घेतला आहे. महाराष्ट्रातील इतर महानगरपालिकांपेक्षा पनवेल महानगरपालिका तरुण महापालिका आहे. इतर पालिकेंच्या तुलनेत कमी वेळेत महापालिकेने केलेल्या विकासामुळे पनवेल महानगरपालिका अग्रेसर बनत चाललेली असल्याचे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी आरोग्य केंद्रांच्या उद्घाटनावेळी केले. पनवेल महापालिकेने नागरिकांना आरोग्य सुविधा पुरवण्यावरती नेहमीच भर दिला आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत 15 नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर असून त्या सर्व ठिकाणी कार्यान्वित करण्यात आलेली आहेत. 9 आरोग्यवर्धिनी उपकेंद्रांपैकी 8 आरोग्यवर्धिनी उपकेंद्रे कार्यान्वित आहे. तर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना खारघर सेक्टर 12 आणि नावडे ग्रामपंचायत कार्यालयाच्या ठिकाणी सुरू करण्यात आला आहे. त्यानुसार पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना प्राथमिक उपचारांच्या उत्तम सुविधा मिळण्याच्या दृष्टीने पनवेल महापालिकेच्या वतीने तळोजा येथील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र 12, नावडे येथे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आणि तोंडरे या ठिकाणी नागरी आरोग्यवर्धिनी केंद्र सुरू करण्यात आलं असून उद्घाटन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते गुरुवारी करण्यात आले. यावेळी पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त गणेश देशमुख, माजी सभागृह नेते परेश ठाकूर, माजी नगरसेवक हरेश केणी, डॉक्टर अरुणकुमार भगत, पापा पटेल, भाजप नेते सुरेश खानावकर, युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस दिनेश खानावकर, गाव अध्यक्ष भूपेश खानावकर, विशाल खानावकर, मदन खानावकर, शुभम खानावकर, नीरज खानावकर, प्रकाश म्हात्रे, महेश पाटील, राम पाटील, अशोक पाटील, प्रभाग 2 महिला मोर्चा अध्यक्षा काजल पाटील, अमृता पाटील, अशोक साळुंके, श्रीनाथ पाटील, वसंत पाटील, उपायुक्त सचिन पवार, मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर आनंद गोसावी यांच्यासह माजी नगरसेवक, माजी नगरसेविका, महापालिका वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. एक आमदार या नात्याने माझा आग्रह सातत्यानं आरोग्य सेवा निर्माण करण्यावरती जास्त राहिलेला आहे. वेगवेगळ्या पद्धतीच्या सोयी सुविधा आहेत की ज्याच्यामध्ये रस्ते आहेत, गटारं आहेत, पाण्याची सुविधा आहे, अन्य वेगवेगळ्या सुविधा अनेक जण मागतात, पण आरोग्याच्या सुविधा नागरिकांमधून मागण्याचं प्रमाण फार कमी असतं. कधीतरी टीका करण्यासाठी लोक त्याचा उपयोग करतील, पण प्रत्यक्षरित्या त्या माध्यमातून आपल्याला या सगळ्या मागण्या करण्याच्यासाठी प्रत्येकाला सुस्तच आग्रह ठेवतातच असं घडत नाही. पण एक आनंद आहे की मी आग्रह धरो किंवा न धरो, माननीय गणेश देशमुख साहेबांनी ज्या पद्धतीनं या महापालिकेच्या सर्वंकष विकासासाठी पुढाकार घेतलेला आहे, ही बाब आपल्या सगळ्यांच्यासाठी आनंदाची आहे. आपल्या या पनवेलच्या परिसरामध्ये मुंबई असेल, ठाणे जिल्हा असेल, या सगळ्या परिसरामध्ये असलेल्या ज्या महापालिका आहेत, या महाराष्ट्रातल्या सगळ्या तरुण महापालिकेपैकी आपली महापालिका आहे. अनेक ठिकाणी आपण ठाण्यापासून, नवी मुंबईपासून अनेक ठिकाणी आपण बघू की आरोग्याच्या सुविधा ज्याची गरज एक असते प्रत्यक्ष पुरवल्या जाणाऱ्या वेगळ्या असतात. कागदावरती सुरुवात अनेक जणांची केलेली असते, पण प्रत्यक्ष चालत असताना त्याच्यामध्ये या इतक्या आरोग्य केंद्रांचा डोलारा सांभाळणं काही तुलनेनं कठीण असतं. पण आज मी आपल्याला या ठिकाणी मनापासून या अभिनंदन करू इच्छितो गणेश देशमुख साहेब आपल्या संपूर्ण टीमचं, की आपण आता ही 12वी आरोग्य केंद्र चालू करताय. आज आणखी तुमच्या एक आपला दवाखाना, एक उपकेंद्र, एकूण मला वाटतं 14 शाखा, 15 शाखा या आपल्या आरोग्याच्या व्यवस्थेच्या वेगवेगळ्या ठिकाणी सुरू होत आहेत या पनवेल महापालिकेच्या एरियामध्ये, आणि सर्वच्या सर्व चांगल्या पद्धतीनं त्या चालू आहेत. अन्य ठिकाणी चालू केल्या जातात, नंतर त्याची व्यवस्था कोणीच पाहत नाही. हे घडतंय, हे घडू नये या दृष्टिकोनातून जी दक्षता गणेश देशमुख साहेब आपण घेत आहे त्याबद्दल मी आपलं मनापासून अभिनंदन करतो, आपल्याला त्यासाठी धन्यवाद देखील देतो. यावेळी आयुक्त गणेश देशमुख यांनी महापालिकेने सर्वसामान्य जनतेला केंद्रस्थानी ठेवूनच सगळी कामांची धोरणे ठरवत असल्याचे सांगितले. एक छोटस हॉस्पिटल, UPSC, जी ज्याला हॉस्पिटल म्हणता येत नाही,
अर्बन पब्लिक हेल्थ सेंटर म्हणजे जसं PSC म्हणतो आपण ग्रामीण भागात, अशा प्रकारच्या छोट्या दवाखान्यासाठी आमदार महोदय म्हणू शकले असते की साहेब पुढच्या लेवलवर करून घ्या. आपल्याकडे आता करोडो रुपयांच्या रस्त्यांची, वॉटर सप्लायची, ड्रेनेजची कामं सुरू आहेत. आम्ही बरेच वेळा विनंती करून ही व्यस्त शेड्यूलमुळे आमदार साहेब आम्हाला रस्त्याच्या उद्घाटनाला वेळ देऊ शकले नाही की जाऊन आपण रस्त्याचं उद्घाटन करू. त्याची किंमत 100 कोटी आहे, 150 कोटी आहे. साहेबांनी सांगितलं होते की दवाखाना, शाळा हे असे जे जनतेशी निगडीत बाबी आहेत त्यासाठी तुम्ही मला 1-2 दिवस आधी, 8 दिवस आधी सांगा आणि त्या कार्यक्रमाला मला यायला आवडेल. मी किती बिझी असलो तरी 5 मिनिट का होईना काढेल. त्याप्रमाणे आमदार साहेबांनी आपल्यासाठी आज वेळ काढला आणि आज हे उद्घाटन झालं. मी सरांना विनंती करतो की आपण काळ्यावाजून आमदार साहेबांचे स्वागत केलं पाहिजे. हे स्वागत एवढ्यासाठी की हा एक छोटासा भाग आहे दिसताना, परंतु जनतेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा माईलस्टोन आहे. आरोग्य सेवा हीच ईश्वर सेवा, आरोग्य सेवा हीच मनुष्य सेवा, आरोग्य सेवा हीच खऱ्या अर्थानं जनतेची सेवा आहे. महापालिकेची निर्मिती झाल्यानंतर रस्ते झाले, ड्रेनेज झाला, ब्रिज बांधला म्हणजे विकास झाला असं नाही. जोपर्यंत सामान्य माणसाला मी त्या विकासामध्ये कुठेही दिसत नाही तोपर्यंत तो विकास पूर्ण होऊ शकत नाही. आणि हेच धोरण या महापालिकेने स्वीकारलेलं आहे.